काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. रायगड जिल्ह्यातल्या इरसालवाडीमध्ये जी दुर्घटना घडली आहे त्यासंदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी त्याच जिल्ह्याचे म्हणजे रायगडचे खासदार सुनील तटकरे आहेत. सर, आतापर्यंत तुमच्याकडे काय नेमकी माहिती आली? रात्री मध्यरात्री मी मुंबईवरनं दिल्लीला आलो, ज्यावेळेला लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे, उतरता क्षणीत मला तिथले आमचे एक प्रशांत देशमुख म्हणून इतिहासकारात त्यांचा फोन आला की अशी अशी घटनावरती घडल्याचं एक वृत्त आहे, आपण खात्री करावी. मी विनाविलंब त्याच वेळेला माझ्या निवासस्थानी पोहोचेपर्यंत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक या साऱ्यांशी संपर्क केला. माझा जवळपास 4 वाजेपर्यंत संपर्क त्यांच्याकडे होता. मुसळधार पाऊस पडत होता, अंधार त्या ठिकाणी होता, परंतु आमचे प्रांताधिकारी जवळपास 1:30-2 घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचलेले होते. रात्रीच्या वेळेला मदत कार्य तसं शक्यच नव्हतं, कारण कडाच्या कडाच खाली कोसळलेला असल्यामुळे आणि पाऊसही प्रचंड होता, अंधार होता. परंतु मग मी रात्री पहाटे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामुळे ती ठिकाणच असं अत्यंत अवघड आहे की त्या ठिकाणी रेस्क्यू करायचं असेल तर नेव्हीच्या हेलिकॉप्टरच्या द्वारे त्या ठिकाणी आपल्याला पोकलेन किंवा JCB मशीन न्यावी लागणार आहे. ते कार्यसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. मुख्यमंत्री जागेवरती गेलेत, पालकमंत्री त्या ठिकाणी आहेत, आदिती तटकरे हॉस्पिटलमध्ये. एकूण किती घरं त्या वाडीमध्ये आहेत आणि नागरिकांची संख्या, लोकसंख्या काय? मला जी रात्री माहिती देण्यात आली त्याच्यामध्ये 47 घरं एकंदरीत आहेत आणि प्रत्यक्षामध्ये 6-7 घरं ही सुरक्षित आहेत. इतर बाबतीमध्ये अजून काही माहिती मिळत नाही, जोपर्यंत अधिकृत माहिती नाही, कारण अनेक वेळेला बचाव कार्य होत असताना 48 तासांनी 60 तासांनी सुद्धा अनेक नागरिक, कारण गेल्या वर्षी तळेला ज्या वेळेला असा प्रसंग झाला महाडला, त्यावेळेला अनुभवाला आलो होतो. आमची सर्वांचेच युद्धपातळीवरती प्रयत्न राहील, शक्य होईल तेवढा नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने ज्या ज्या काही बाबी त्या ठिकाणी करायच्या आहेत त्या करून केला जातो आहे. पण सर, आता अशी माहिती मिळते मृतदेह खाली आणणं शक्य नाही आहे, तेवढी परिस्थिती तिथं नाही आहे, भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर? हे भौगोलिक परिस्थिती मी मगाशीच आपल्याला या ठिकाणी सांगितली की अत्यंत दुर्गम ठिकाणी ती आहे, जायचा रस्ता त्या ठिकाणी नाही, म्हणून त्या संदर्भामधला समजा मृतदेह असतील, नागरिकही त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी कसे आणता येतील, जखमींवरती उपाय करण्याच्या दृष्टीकोनातून सुद्धा प्रयत्न झालेत. म्हणूनच MGM हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण त्या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जखम झाली असेल. शक्य तेवढे सर्व प्रयत्न राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे, अधिकाधिक जीवांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे आणि शेवटी प्रार्थना हीच राहील की सरकारच्या या सगळ्या युद्धपातळीवरच्या प्रयत्नाला यश मिळो. सर, जुलै महिन्यात कायम या दुर्घटना घडत आहेत, तिवरेची घटना, त्याच्या आधीची दासगावची, आत्ता आज ही घडलेली. मला सांगा एकंदरीत ते दरड